नमस्कार, घर संसार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी 2022 विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच नागपंचमी कधी आहे, नागपंचमीचे महत्त्व, या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या घर संसार या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदा नागपंचमी 2 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी नागांची पूजा करून दुधाचा अभिषेक केला जातो. या दिवशी शिवभक्त नागांची पूजा करतात, त्यांना दूध पाजतात आणि आशीर्वाद घेतात. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच महादेवाची पूजा आणि रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. आता आपण पाहूया नागपंचमीचे महत्त्व आणि या दिवशी काय करावे. हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुखसमृद्धी, शेतातील पिकांच्या रक्षणासाठी नागांची पूजा केली जाते. नाग हा शिवशंकराच्या गळ्यातला अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे असे मानले जाते की नागपंचमीच्या दिवशी जे लोक भगवान शिवाची पूजा करून रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनाचा काल सर्पदोष संपतो. या दिवशी नागांचे स्नान करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी सापांची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो. नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर नागाचे चित्र लावले असते, त्या घरावर नागाचा देव प्रसन्न होतो आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःखे दूर होतात. तर आता आपण पाहूया नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत. तर नंबर 1, नागपंचमीच्या दिवशी उपवास ठेवा, कारण असे मानले जाते की सर्पदंशापासून आपले रक्षण होते. नंबर 2, या दिवशी नागदेवतांची पूजा करून त्यांना दूध, मिठाई आणि फुले अर्पण करा. नंबर 3, नागपंचमीच्या दिवशी पूजेच्या वेळी नागपंचमी मंत्राचा जप करावा. नंबर 4, ज्या लोकांच्या कुंडलीत राहू केतू भारी असतो हे लोक या दिवशी नागदेवतेची पूजा करतात. असे केल्याने कुंडलीत येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. नंबर 5, या दिवशी शिवलिंग किंवा नागदेवाला पितळेच्या भांड्यात दूध अर्पण करावे. हे ध्यानात ठेवा, पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरावे. आता आपण नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करायची नाहीत हे पाहूया. तर नंबर 1, नागपंचमीच्या दिवशी शेती करायला विसरू नका, कारण असे केल्याने तिथे राहणाऱ्या सापांना त्रास होऊ शकतो. नंबर 2, या दिवशी झाडे तोडणे टाळावे, कारण त्यामुळे लपलेल्या सापांना इजा होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो आणि हे या दिवशी चांगलं नाही. नंबर 3, नागपंचमी दिवशी सुई आणि धागा वापरू नका, असे करणे अशुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी तीक्ष्ण व धारदार वस्तूंचा वापर अवश्य टाळावा. नंबर 4, या दिवशी कोणीही अपशब्द बोलू नये किंवा कोणाशीही भांडण करू नये. नंबर 5, या दिवशी लोखंडी कढई वापरू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न शिजवू नका, असे केल्याने नागदेवतेला त्रास होऊ शकतो. तर ही होती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली नागपंचमीविषयीची माहिती. या व्हिडिओमध्ये मी नागपंचमी कधी आहे, महत्त्व, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही हे सर्व सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, इतरांना देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.